नमस्कारम सद्गुरु। राम आणि कृष्ण हे त्यांच्या नेतृत्व शैलीमध्ये खूप वेगळे होते। माझ्या समजुतीनुसार राम हे नियम पाळायचे आणि त्या उलट कृष्ण जर अंतिम ध्येय योग्य असेल तर ते नियमांची अजिबात काळजी करत नव्हते। सद्गुरु, कोणाची तत्व आताच्या जगाने अंगीकारली पाहिजे, राम की कृष्ण? मी नक्कीच त्या प्रश्नाचा आधार समजू शकतो। मी नियमांनुसार वागलं पाहिजे की माझ्या समजुतीनुसार वागलं पाहिजे किंवा माझ्या जागरूकतेनुसार? बघायला गेलं तर तुम्ही कुठल्या प्रकारच्या परिस्थितीत आणि कुठल्या प्रकारच्या भूमिकेत आहात ह्यावर ते अवलंबून आहे। हे बघा, रामाच्या काळात दक्षिण भारतात आम्ही त्याला रामा म्हणतो, ठीक आहे? तुम्ही राम म्हणून त्याचं नाव छोटं केलंय। तमिळनाडूमध्ये तो रामन आहे, ठीक आहे? तर रामाच्या बाबतीत तो नियमांनुसार जातोय, कारण तुम्ही हे समजलं पाहिजे की त्या काळी समाजात एक सतत संभाषण असायचं की कायदा कसा प्रस्थापित करायचा। तर राम त्या काळातला होता जेव्हा ह्या उपखंडात ठरवून दिलेला असा कोणताच कायदा नव्हता। म्हणून त्याच्या जीवनाचं एक महत्त्वाचं काम म्हणजे त्याला कायदा आणि सुव्यवस्था घडवून आणायची होती त्या ठिकाणी। म्हणून तो कायम ह्या गोष्टींबद्दल बोलायचा, जरी त्याला दिसलं की तो जे करतोय ते खूप क्रूर आहे। जसं की त्याच्या बायकोला पुन्हा वनवासात पाठवणं, परत दुसऱ्या वेळी जेव्हा ती गरोदर आहे त्याला कळतंय की ते चुकीचं आहे। त्याला माहिती आहे की एक नवरा म्हणून, एक माणूस म्हणून हे चुकीचं आहे, पण तो ते करत होता कारण जर मी कायदा प्रस्थापित नाही केला तर दुसरं कोण करेल? जर राजाने कायदा प्रस्थापित केला नाही तर बाकीचे सगळे त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडीनुसार हव्या त्या गोष्टी करतील। म्हणून ही एका स्तरावर खूप प्रशंसनीय गोष्ट आहे की तुम्ही व्यक्तिगत स्तरावर खूप टोकाचा त्याग करायला तयार आहात एक आदर्श प्रशासक बनण्यासाठी, सर्वांनी एक आदर्श राजा म्हणून पाहण्यासाठी। कारण तुम्हाला एक प्रेरणा बनायचं आहे ज्यामुळे बाकीच्या नागरिकांकडून त्याचं अनुकरण केलं जाईल, कारण तुम्ही फक्त एक संस्कृती प्रस्थापित करायचा प्रयत्न करताय, अजून पूर्णपणे सुसंस्कृत नाही आहे। तुम्ही कायदे स्थापित करायचा प्रयत्न करताय, त्यावेळी तिथे जवळपास अराजकता आहे, पूर्णपणे नाही पण कायदे अस्पष्ट आहेत। तर तो ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय की हा मार्ग आहे आपलं जीवन जगण्याचा। त्यानंतरच्या काळात जेव्हा कृष्ण आला, संस्कृती स्थापित झाली होती, संपूर्ण विकसित झालेली राज्य होती, स्पष्ट कायदे तयार झालेले जीवनाचे, उद्योगाचे आणि युद्धाचे सगळं काही होतं, पण मूठभर लोक कायदे त्यांच्या हातात घेऊन हवे तसे वाकवत होते आणि त्यांना हवं ते करत होते। कारण बघा, हे असं आहे, जेव्हा कायदा नसतो तेव्हा तुम्हाला गोष्टी एका प्रकारे हाताळाव्या लागतात। जेव्हा कायदे तयार असतात आणि सगळ्यांना माहिती असतं की कायदा काय आहे, तेव्हा जर ते गोष्टी करण्यासाठी पळवाटा शोधत असतील तर तुम्हाला तो एक गुन्हा म्हणून हाताळलं पाहिजे। तर तुम्ही गुन्ह्याला कसं हाताळता आणि तुम्ही कायद्याबाहेरच्याला कसं हाताळता, मी ह्यामध्ये फरक करायचा प्रयत्न करतोय। जास्त फरक नाही आहे पण मी प्रयत्न करतोय, कारण कोणीतरी कायद्याबाहेर आहे कारण त्याला कायद्याचं भानच नाही आहे त्याच्या डोक्यात। कोणीतरी गुन्हेगार आहे म्हणजे त्याला कायदा माहिती आहे पण तो जाणून बुजून त्यातून पळवाट काढतोय, ठीक आहे? नुसत्या परिस्थितीच्या दबावामुळे नाही पण तो तशी निवड करून कायद्यातून पळवाट काढतोय। म्हणून कृष्णाच्या बाबतीत तो जी माणसं हाताळतोय ते दू 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 भाऊ, बरं का, ते शंभर दू, दुर्योधन आणि कंपनी। इथे ही माणसं अशी होती की ज्यांना नेमकं माहीत होतं की त्या काळचा कायदा काय, पण ते जाणून बुजून त्यातून पळवाट काढतायत। म्हणून तो त्यांना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने हाताळतोय, नियमांप्रमाणे नाही पण त्याच्या कुशाग्र बुद्धीने, त्याच्या बरं का कपटसुद्धा। खूप वेळा युद्धामध्ये त्यांनी खूप कपट केलं कारण त्याला ही लोकं माहिती होती, जर तुम्ही कायद्याने गेलात आणि त्यांना जिंकू दिलं तर ते कोणालाच राज्य करून देणार नाहीयेत। ते तसंही त्यांना हवं तेच करणार आहेत, ठीक आहे? ते लोकांसाठी योग्य मार्गाने जाणार नाहीयेत, त्यामुळे तो त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळतोय। तर ह्या दोन वेगळ्या परिस्थिती आहेत, हे दोन वेगवेगळे कालखंड आहेत। म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे की त्यांच्या काळानुरूप
जे योग्य त्याप्रमाणे ते वागत होते. ते दोघेही त्याचप्रमाणे आपल्या काळानुरूप जे योग्य तसंच आपण वागलं पाहिजे. आता कायदा हा 100% स्पष्ट आहे. तुम्ही कायद्याबाहेर जाऊ शकत नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला कळत नाही. आत्ता तरीही बरं का, जेव्हा आम्ही मोठे होत होतो जगामध्ये खूप मोठी गोष्ट होती तो फिडेल कास्त्रो आणि चे गुवेरा ह्या सगळ्यांचा काळ होता. आम्ही सगळे क्रांतीचा विचार करत होतो. भारतामध्ये हे सगळे चारू मुजुमदार, कनू सान्याल आणि ही सगळी माणसं, दक्षिणेत सोमलू, आम्ही सगळे त्यांच्यामुळे खूप प्रेरित झालो होतो आणि आम्हाला सशस्त्र संघर्षात उतरायचं होतं. तरी माझं डोकं जागेवर यायला मला थोडा वेळ लागला, पण नाहीतर मी जवळपास त्या मार्गाने चाललोच होतो. माझे काही मित्र गेले, मी तिथपर्यंत गेलो, पण नंतर मला कळलं की ती संस्था इतर सरकारांसारखीच भ्रष्ट आहे, म्हणून मी मागे आलो. हे मी तुम्हाला का सांगतोय की तो काळ असा होता, मी म्हणतोय 60-70 दशकात आम्ही अजूनही विचार करत होतो की हा देश पूर्णपणे तयार झाला नाहीये. पण आता हा देश पूर्णपणे तयार झालाय. आपलं एकच काम असलं पाहिजे, ते म्हणजे प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात राज्यघटना प्रस्थापित करणं. हे खूप महत्वाचं आहे, कारण तिथेच सगळ्यात मोठं कल्याण आहे. जर मी माझं स्वतःचं संविधान तयार केलं आणि तुम्ही तुमचं स्वतःचं तयार केलं, तर कोणाचंच कल्याण होणार नाही ह्या ठिकाणी. जर आपल्याला जास्तीत जास्त कल्याण करायचं असेल ह्या देशाचं, जास्तीत जास्त लोकांचं ह्या देशातल्या, मग आपण एका कायद्याने गेलं पाहिजे, एका नियमावलीनुसार. हे खूप महत्वाचं आहे. अगदी रामाने केलं तसं नाही, कारण राम हा शब्दानुसार गेला. अनेक वेळा न्यायाला धरून नाही, फक्त शब्दानुसार चालणं आणि ठराविक माणसांबाबतीत खूप क्रूर होणं, कारण तो कायदा प्रस्थापित करत होता. पण आता तो चांगला प्रस्थापित झालाय. आता आपण न्यायव्यवस्थेकडे जास्त मानवतावादी नजरेने पाहिलं पाहिजे. आपण नियमांना एक मार्गदर्शिका म्हणून वापरू शकतो, हेच आपण आजकाल करतोय अनेक प्रकारे. काही लोक तिथपर्यंत पोहोचली नाहीयेत दुर्दैवाने, पण नाहीतर देशातली बहुतांश लोकसंख्या नियमांकडे एक मार्गदर्शिका म्हणून बघतीये आणि कायदा मानवतावादी पद्धतीने वापरतायत. हाच तर हेतू आहे नियमावलीचा. नियमावली ही लोकांचे गळे कापण्यासाठी नाही आहे, ठीक आहे, पण एका स्तरावर हे असं आहे. वाईल्ड वेस्टमध्ये जेव्हा त्यांनी कायदा तयार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी असा कायदा प्रस्थापित केला की तिथे जजला हँगिंग जज म्हटलं जायचं. याचा अर्थ असा नाही की ते लटकलेले असायचे. कशासाठीही ते लोकांना फासावर लटकवायचे, कुठल्याही साध्या गोष्टीसाठी रोज फासावर लटकवायचे. छोट्या गावात, एकदम कमी लोकसंख्या असलेल्या गावात ते रोज फासावर लटकवायचे, ठीक आहे. प्रत्येक दिवशी किमान एक तरी माणूस लटकलेला असायचा. म्हणून फासावर लटकवत लटकवत त्यांनी कायदा प्रस्थापित केला. दुर्दैव हे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या बाबतीत तेव्हा घडतं जेव्हा तुम्ही खूप कमी कालावधीत एखादी राष्ट्रीय ओळख किंवा सामाजिक ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असता. जेव्हा ही प्रक्रिया दीर्घ कालावधीमध्ये होते तेव्हा ती खूप कमी क्रूरतेने होऊ शकते, पण जेव्हा ही प्रक्रिया एकदम कमी कालावधीत होते तेव्हा ती प्रचंड क्रूरतेने होते. ह्यालाच लोक क्रांती म्हणतात, ह्यालाच लोक कायदा प्रस्थापित करण्याची प्रक्रिया म्हणतात, जे काही. पण जेव्हा ते कमी कालावधीत करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही जगात कुठेही पाहिलं, ती अमेरिका असेल किंवा चीन किंवा रशिया, कुठेही, जेव्हा ते संपूर्ण नवीन सामाजिक व्यवस्था कमी कालावधीत उभी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती फक्त प्रचंड क्रूरतेनेच होऊ शकते. म्हणून रामाच्या काळात तेव्हा तो कालावधी होता जेव्हा लोक सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, पण एवढ्या घाईत नाही जेवढं आधुनिक काळात झालं. त्यांनी वेळ घेतला, म्हणून तेवढ्या पातळीची क्रूरता नव्हती पण क्रूरता होती. त्याच्या गरोदर बायकोला वनवासात पाठवणं ही क्रूर गोष्ट होती, त्याच्या स्वतःसाठीही खूप क्रूर गोष्ट आहे. ती फक्त त्याच्या बायको आणि मुलांसाठी क्रूर नाही आहे, त्याच्यासाठी सुद्धा ती प्रचंड क्रूर गोष्ट आहे. त्या वेदनेसोबत तो त्याचं संपूर्ण आयुष्य जगला. तो असा नव्हता की ज्याने त्याच्या बायकोला पाठवलं आणि तो खुश राहतोय. जीवनाच्या प्रत्येक क्षणाला तो ते दुःख घेऊन जगत होता, पण त्याने तरीही ते केलं, कारण त्याच्यासाठी नियम प्रस्थापित करणं हे खूप महत्वाचं होतं. पण कृष्णाचा कालावधी हा वेगळा होता, आपला कालखंड हा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणून आत्ताच्या कालावधीसाठी जे योग्य आहे तेच आपण केलं पाहिजे.